की प्रवक्ता सुषमा अंधारे ने एक कार्यक्रम में राष्ट्रवादी कांग्रेस नेता अजीत पवार पर एक वक्तव्य किया था जब वे दोनों में तब से तकरार दिखाई दे रही है अब इस पूरे मामले में बात करते हुए सुषमा अंधारे ने कहा कि अजीत पवार हमारे नेता है और इस वक्तव्य में मैंने दादा का नाम नहीं लिया था लक्ष्य मटल की अजीत दादा है ज्येष्ठ नेता आ ज्या कार्यक्रमात तो इन्सिडेंट घडला तो कम्प्लिटली अराजकीय कार्यक्रम होता आणि त्यात इंटेन्शनली कोणालाही बोलणे असे काहीच ठरवून नव्हते तो एक इमोशनल फ्लो होता त्या इमोशनल फ्लोमध्ये विशेष म्हणजे दादांचे नावही त्याच्यात अजिबात उल्लेखलेले नाही तुम्ही पुन्हा एकदा बघा पण तरीसुद्धा बातम्यांचा थंबणेल म्हणा किंवा इतर गोष्टी दादांनी काल जे काही म्हटलं मी दादांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगायचं आम्ही दादांना सांगू वारंवार सांगू कारण दादा आमचे नेते आहेत दादा आमचे हक्काचे आहेत दादा महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे तानवे पण आमचे आहेत आमच्या निलमताईसुद्धा आहेत मी म्हणून म्हटलं की पर्टिक्युलर कोणा एकाचं नाव घेतलेलं नाही विरोधी ना आहे विरोधी बाकावरच्या कुठल्याही माणसाने आवाज उठवणं अपेक्षित आहे जसं की हा सगळा बाईट ऐकल्यानंतर मला रत्नागिरीतनं आमचे आमदार वैभव नायकांचा फोन आला आणि वैभव दादा म्हणाले की ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे आमची चूक आहे कि आमी की आम्ही सभागृहात हा क्वेश्चन रेज करायला पाहिजे होता कारण आपण पाहिलं असेल की शीतल मात्रे प्रकरणामध्ये यामिनी जाधव आणि त्यांच्या सकट अनेक महिला तिकडे आक्रमक झाल्या होत्या इकडे तर सगळ्या पब्लिक डोमेनमध्ये कंटेंट होता बट हाऊ युवर राहून गेलं असेल परंतु मला असं वाटतंय की मी जी मांडणी केली होती ती मांडणी कुठल्याही राजकीय सभेतली नव्हती ती खूप एका निवडक कार्यक्रमातली होती